तर आता आम्ही आहोत कुपरीमध्ये, कुपरीच्या वरती टॉपला आहे. सगळं वरपर्यंत आता साईड सीन वगैरे बघून, सगळं साईड सीन बघून झालेले आहेत. आणि आता मी निघालो आहे खाली परत, ज्या ठिकाणी आमची गाडी पार्किंग केलेली आहे. कुपरीला येताना आता वरती येताना आम्हाला सांगितलं की त्यांनी 3 किलोमीटर तुम्हाला वर चालत जायचं आहे. तर तुम्हाला घोडा घ्यावा लागेल, घोड्यावरती बसून जावं लागेल. 500 रुपये, 500 रुपये तुम्हाला ते काय साईड सीन तिथले बघायचं असतील त्याचे. आणि अजून जर 500 रुपये एक्स्ट्रा भरले तर तुम्ही ॲक्टिव्हिटीज करू शकता, पॅराग्लायडिंग, पॅराशूटिंग वगैरे जे काय आहे ते. तर आम्ही 1000 रुपये भरून की हा घोडा घेतलेला होता आणि साईड सीन बघण्यासाठी गेलो होतो. पण खरं सांगायचं तर काही म्हणजे वरती बघणार कशी म्हणजे काही खासच नाही आहे. जे ॲक्टिव्हिटीज ठीक आहे, ॲक्टिव्हिटी तुम्ही बाहेर कोणत्या ठिकाणी करू शकता, पण इथे येऊन म्हणजे कोणतं ठिकाण बघणार कसं खास नाही आहे. काही उगाच म्हणजे पैसे वाया गेल्यासारखंच आहे. आणि हां, तुम्ही जेव्हा हे सगळं बघायला येता वरती तुम्ही, ते अंतर जवळजवळ त्यांनी सांगितलं 3 किलोमीटर, पण ते 3 किलोमीटर अंतर नाही आहे, जवळजवळ 1 किलोमीटर आहे, 1.5 किलोमीटर. ती तुम्ही ॲक्टिव्हिटी एक तुम्हाला चांगला माहिती, तो एक एक्सपिरियन्स चांगला आहे की खेचऱ्यावर नाही आणि चढ चढत चढत यायचं आहे. ते एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स आहे, तो एक ठीक आहे. पण बाकी वरती असं खास बघण्याचं कसं काय मला वाटलेलं नाही. तर आता मी चालू चालू आता उतरतो आहे, कारण का ते आम्हाला घोड्यावर नेताना आम्हाला ते इतकं रिस्की वाटलं, चढ असताना सुद्धा ते इतकी रिस्की होत होतं, पण आता उतरताना ते अजून रिस्की वाटणार. त्यामुळे आम्ही खाली पायीच जायचं, पायीच म्हणजे पायात सरळ चालत जायचा विचार केलेला आहे. आता मी चालत नाही करायला खाली खाली, हे बाकीचे लोक चालले जातात वरती. साईड सीन बघण्यासाठी गेलो त्यात आम्हाला सांगितलं त्यांनी वरती ॲपल गार्डन वगैरे असं सांगितलं. आणि प्रत्यक्ष आम्ही तिथे जाऊन जर बघितलं
इथे आता आम्ही आलो होतो. जेव्हा आपण जातो वरती तेव्हा एंट्री फी असते. आमच्याकडनं डबल एंट्री फी घेतली गेली होती. म्हणजे आम्ही पाठी पुढे होतो तर पुढच्या माणसाकडनं सुद्धा 120 रुपये घेतले. नंतर जो शेवटचा माणूस होता त्या माणसाकडनं पण 120 घेतले. त्यांच्याकडनं चूक झाली होती म्हणजे. आणि त्या पावत्या त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी ते 120 रुपये मला परत दिलेले आहेत. म्हणजे काय तसं काय काळा बाजारचा वगैरे काही ते विषय नाही तसा. एकदम व्यवस्थेमध्ये काही भानगड न करता काही न करता त्यांनी 120 रुपये मला दिले परत. बस अभी हम उतरने वाले हैं कुछ मिनट में. हमें ये घोड़ों के ऊपर से जाते समय इतना रिस्की लगा था ना कि हमारा आते समय वापस घोड़ों से आने का मन ही नहीं किया. पैदल जाना ही बेहतर समझा. ये देखो ये जो आपको मैंने थोड़ी देर पहले बोला था जो एप्पल का पेड़ है, एप्पल का बगीचा बोल रहे हैं. और ये ऐसे पेड़ है सब. ये भी एप्पल का ही पेड़ है. ये पेड़ ऊपर जाके देखने को मिलते हैं. कुछ काम के नहीं है. आपको दिख रहा है कुछ पता नहीं लेकिन ये थोड़ा आगे जो माउंटेन दिख रहे हैं वो बर्फ से ढके हुए हैं. पूरा माउंटेन ये सब आइस से ढके हुए हैं. मैप पे देखा तो वैसे 72 किलोमीटर दूर है हमसे ये यहाँ से. अब ये जा रहे इनको भी पता नहीं आके जाके क्या 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 झेलना है इनको. जो एडवेंचरस लोग हैं उनके लिए तो टिक टक है ये. लेकिन जिनको आदत नहीं है उनकी तो बहुत वाट लगती है. और बच्चे को लेके आओ वो डर जाएगी. अभी तो हम आ गए नीचे. 2 मिनट में पहुंच जाएंगे जहाँ हमारी गाड़ी ये हमारी गाड़ी पार्किंग की हुई है वहाँ पे. हमारे दोस्त लोग है वो पीछे घोड़े से आ रहे हैं. आपले बरोबर 3 जण आहात तुम्ही काय करू काय तुम्ही पी काय चला. आम्ही 4 जण आहे. एक तामिळनाडू फ्रेंड. चला तर फेटू खाली डायरेक्ट गाडी जवळ गेल्यानंतर भेटू. तोपर्यंत बाय बाय.